चंद्रकांत पाटलांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील यांना महिला आयोगाने नोटीस बजावली होती आणि या नोटीसला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तर या वादावर आता पडदा टाका अशी विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनीही केली आहे. जो मागच्या जन्मी पाप करतो तो साखर कारखाना टाकतोय. साखरेचा धंदा हा सर्वात बेकार धंदा असल्याचं मिश्किल वक्तव्य नितीन गडकरींनी केलंय. भंडारा जिल्ह्यातल्या दोन नेत्यांनी मला फसवून माझ्या माथी भंडारा जिल्ह्यातल्या शुगर फॅक्टरी मारली असंही गडकरी म्हणालेत. मात्र हे दोन नेते कोण हे मात्र गडकरींनी सांगितलं नाही. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेऊ नका अन्यथा मुंबई ठप्प करू असा इशारा ओबीसी विजयंती जनमोर्चानं दिलाय. मुंबईमध्ये टॅक्सी संघटनांसोबत बैठक घेऊन लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल असं संघटनेचे नेते बाळासाहेब सानप यांनी सांगितलंय आणि याबाबत धोरण ठरवण्यासाठी पुण्यामध्ये संघटनेची बैठक झाली. शिवबंधन बांधलं तर खासदारकी बहाल करू असा शब्द शिवसेनेनं संभाजीराजेंना 70 दिवसांपूर्वी दिला होता असा खुलासा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केलाय. भाजपला त्यांची टर्म संपत असल्याचं माहीत नव्हतं का? माहीत नसेल तर तुमच्यासारखा वेडा कुणी नाही अशी टीका विनायक राऊत यांनी केली. शिवसेना आणि राष्ट्रवादीतली धुसफूस अखेर चव्हाट्यावर आली. महाविकास आघाडी असतानाही शिवसेनेच्या बाबतीत आघाडीचा धर्म पाळला जात नाही अशी टीका शिवसेना खासदार संजय जाधव यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पदं मिळतात मग शिवसैनिकांना का नाही असा सवाल त्यांनी केला. अनिल परब हे मातोश्रीचे एजंट आहेत आणि त्यामुळे सगळे धागेदोरे मातोश्रीपर्यंत पोहोचणार असं वक्तव्य भाजप नेते निलेश राणे यांनी केलंय. या कारवाईमध्ये उद्धव ठाकरेंना घेतलं तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही असंही निलेश राणे. राणांचं रडगाणं आपण किती दिवस गायचं? बेशरमपणाची हद्द झाली आणि त्यांनी ती पार केली अशी टीका काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी नागपूरमध्ये केली. आपल्याला अजून खूप सारी कामं करायची आहेत आणि ज्यांना कामच करायचं नाहीये ते अशा प्रकारे कामं करतात अशा शब्दांमध्ये यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला. देशात जिथे नवनीत राणा आणि रवी राणा हनुमान चालीसा पठण करणार तिथे भीम आर्मी संविधान पठण करणार आहे. अमरावतीमध्ये भीम आर्मीने राणा दाम्पत्याविरोधात शनिवारी निदर्शनं केली आणि त्यानंतर भीम आर्मीनं मोठी घोषणा केली. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईतल्या शिवाजी पार्कवर सामूहिक संविधान वाचन करणार असल्याचं भीम आर्मीने सांगितलं. मंदिर मस्जिद वाद काढून हिंदू मुस्लिमांमध्ये भेदाभेद करून मतांचं राजकारण सुरू असल्याचं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलंय. नांदेडमध्ये आयोजित कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. इतिहास बदलण्याचा प्रयत्न होतोय विरोधी पक्षाकडून हे हेतूपूर्वक सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. बी के कोकरे यांनी महाराष्ट्रात यशवंत सेना स्थापन करून चळवळ उभी करत समाजाला जागृत करण्याचं मोठं काम केलं असं आमदार पडळकर म्हणाले. कोकरे यांच्या स्मारकासाठी पडळकर यांनी आमदार फंडातून 25 लाख रुपयांचा धनादेश दिला. आजपर्यंत बारामतीतल्या चौंडीमध्ये सर्वसमावेशक जयंती साजरी होत होती मात्र रोहित पवार त्यात राजकारण आणत असल्याचा आरोप पडळकरांनी केला. एकतीस मे रोजी पेट्रोल पंप डीलर्सनी पुकारलेल्या संपात महाराष्ट्रातल्या 6,500 पेट्रोल पंप सहभागी होणार आहेत आणि या दिवशी पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलची कोणतीही खरेदी होणार नाहीये. ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी विक्री मात्र सुरू असणार आहे. कमिशन मार्जिन वाढवण्याच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. सध्या सीएनजी गाड्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. पेट्रोल डिझेल महाग झाल्यानं सीएनजी गाड्यांच्या मागणीत वाढ होतीये. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींदरम्यान देशातल्या दोन आघाडीच्या कार निर्मिती कंपन्या मारुती सुझुकी आणि हुंदाय यांच्यातली स्पर्धा वाढणार आहे. विशेषतः दोन्ही कंपन्या सीएनजी वाहनांवर आता भर देत आहेत. अमरनाथ शहरातून जाणारा कल्याण कर्जत राज्य महामार्ग मृत्यूचा सापळा बनलाय. 7 वर्षात या मार्गाच्या अपघातात 53 जणांचा बळी गेल्याची माहिती मनसेनं दिली आहे. आधीच निकृष्ट दर्जाचं बांधकाम त्या देखभालीबाबत उदासीनता यामुळे हा मार्ग धोकादायक बनतोय. एमएमआरडी आणि ठेकेदारावर याचं खापर फोडत मनसेनं आंदोलनाचा इशारा दिलाय. नाशिकच्या मालेगावमध्ये बालमृत्यूचं प्रमाण वाढलंय. 2 महिन्यात 100 वर बालकांचा मृत्यू झाला. शहरातल्या बडा कब्रस्तान आणि आयशानगर कब्रस्तानच्या नोंदीवरून हे धक्कादायक आकडे समोर आलेत. यात सर्वाधिक बाळांचा मृत्यू अशक्तपणानं झाल्याचं नमूद करण्यात आलंय.
नाशिकच्या निफाडमध्ये तलाठी कार्यालयासमोर कचऱ्याचं साम्राज्य पसरले. लासलगाव ग्रामपंचायतीच्या शेजारीच तलाठी कार्यालय. या कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. कचऱ्याची घंटा गाडी सुद्धा इथं उभी असते, त्यामुळे या कार्यालयात दुर्गंधी पसरली आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे